जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थंबनेलला बघितलेला असेल, रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. याच्यामध्ये सिपायापासून ते प्राध्यापकपर्यंत सर्व पदांची भरती केली जात आहे. आता हे रत्नदीप कॉलेज जे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याची ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ती लोकमत न्यूजपेपरला विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कुठली पदं भरली जात आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थी मित्रांनो रत्नापूर या ठिकाणी आहे. रत्नापूर कुठं आहे? तालुका जामखेड, डिस्ट्रिक्ट अहमदनगर येथे, जामखेड कर्जत रोडवरती विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज आहे. त्यांचा मोबाईल नंबर ऑफिसचा दिलेला आहे, या ठिकाणी फोन नंबर ऑफिसचा आहे, त्याचबरोबर मोबाईल नंबर देखील या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचा मेल आयडी देखील याच्यावरती दिलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील ॲप्लिकेशनबद्दल त्याबद्दल त्याच्यावरती कॉल करू शकता. तर आता बघा कुठले कुठले फॉर्म याच्यामध्ये जागा भरल्या जात आहेत, रिक्वायर्ड कुठले कुठले आहेत. बी फार्म टेक्निकल स्टाफ, बी फार्ममध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर ही पदं आहेत. आता त्यानंतर महत्त्वाचं आहे नॉन टीचिंग स्टाफ. नॉन टीचिंग स्टाफमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कामाची पदं भरली जात आहेत. ऑफिस सुपरिटेंडेंट, ENE PG डिग्री विथ कॉम्प्युटर नॉलेज, दोन पदं भरली जात आहेत. ऑफिस सुपरिटेंडेंट हे पद भरलं जात आहे. याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा होणार की मुलाखत होणार ते काही सांगितलेलं नाही. डायरेक्ट फक्त त्यांनी हे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते क्वालिफिकेशन असावं असं म्हटलेलं आहे. आता हे जे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ॲपिलेट आहे विद्यार्थी मित्रांनो SPPU मध्ये, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर दिल्लीचं AICIT विद्यार्थी मित्रांनो आहे, त्यांच्यासोबत ॲपिलेटेशन यांचं आहे. त्यानंतर सोशल वर्कर विद्यार्थी मित्रांनो पद भरलं जात आहे, त्याच्यामध्ये MSW BSW मागितलेलं आहे. काउन्सलर हे पद भरलं जात आहे. त्यानंतर सायकोथेरपिस्ट हे पद भरलं जात आहे. डायटिशियन देखील हे पद भरलं जात आहे, ज्याच्यामध्ये BSc BA न्यूट्रिशन किंवा BSc फूड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी मागितलेलं आहे. त्यानंतर योगा एक्सपर्टमध्ये या ठिकाणी MA आणि BA किंवा योगामध्ये झालेलं असेल तर ॲप्लाय करू शकता. लायब्ररियन आहे, असिस्टंट लायब्ररियन आहे. लॅब टेक्निशियन हे पद आहे, ज्याच्यामध्ये BPharm DPharm तुमचं झालेलं असेल किंवा BSc BPharm DPharm झालेलं असेल तरी देखील ॲप्लाय करू शकता. लॅब असिस्टंट हे देखील पद भरलं जात आहे. त्यानंतर पुढचं पद आहे ते म्हणजे या ठिकाणी बघू शकता क्लार्क. आणि विद्यार्थी मित्रांनो लॅब अटेंडंट, लॅब अटेंडंटमध्ये या ठिकाणी SSC किंवा या ठिकाणी 12वी 10वी तुमचं झालेलं असेल तर 4 जागा त्यासाठी आहेत, ॲप्लाय करू शकता. अकाउंट क्लार्क, या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही आहे परंतु एक्सपिरियन्सला प्राधान्य असतंच. अकाउंट क्लार्कमध्ये या ठिकाणी MCOM किंवा टॅली तुमचं झालेलं पाहिजे. कॉम्प्युटर ऑपरेटर हे पद आहे, ज्याच्यामध्ये MCA BCA हे झालेलं पाहिजे. सिव्हिल इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर. त्यानंतर ड्रायव्हर हे पद 12वी किंवा 10वी झालेलं असेल तरी देखील ॲप्लाय करू शकता. 10 जागा टोटल त्याच्या भरल्या जात आहेत ड्रायव्हर पदाच्या. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड, ज्याच्यामध्ये 10वी 12वीवरती सर्व पदं पुढची पदं जी आहेत ती 10वी आणि 12वीवरती भरली जात आहेत. या ठिकाणी त्यांनी 10वी किंवा 12वी ऑब्लिक केलेलं आहे ते मागितलेलं आहे. सिक्युरिटी गार्ड, स्वीपर, कुक, गार्डनर, पिऊन, सिपाई, हाऊसकीपिंग स्टाफ ही सर्व पदं जी आहेत ती 10वी 12वीवरती भरली जात आहेत. प्रत्येक पदाला बघू शकता 10-10 जागा अशा प्रमाणामध्ये जागा देण्यात आलेल्या आहेत. तर त्यांनी आता ॲप्लिकेशन कसं करायचं ते त्यांनी या ठिकाणी बघा, जी ॲडव्हर्टाईजमेंट ही प्रसिद्ध झालेली आहे 26 तारखेला झालेली आहे, त्याच्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे कॅन्डिडेट मस्ट हॅव इसेन्शियल एज्युकेशन ॲज पर नॉम PCI न्यू दिल्ली DTE मुंबई अँड SPPU पुणे युनिव्हर्सिटी नॉम्स, त्याच्यानुसार जे असेल त्यांचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी, जे कॉलेज आहे मेन त्याच कॉलेजच्या ऑफिसमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत तुमचे एज्युकेशनचे ते सबमिट करायचे आहेत. तर बघा त्यांचा ऑफिस ॲड्रेस वगैरे सर्व याचे या ठिकाणी दिलेला आहे. अहमदनगर कर्जत रोडवरती विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज आहे, तिथं तुम्हाला सर्व द्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर ह्या कॉलेजमध्ये जाऊन सर्व ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे असणार आहेत. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे ती निघालेली आहे, रिक्वायरमेंट निघालेली आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा लोकमतच्या 26 तारखेच्या पेपरला देखील ही न्यूज तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.